छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ हे नाशिकमध्ये दाखल झाले असून शहरात ढोल ताशांच्या गजरात भुजबळांचं जंगी स्वागत आज करण्यात आलंय. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नाशिक दौरा आहे. शहरात ठिकठिकाणी भुजबळांच्या स्वागताचे होर्डिंग्स देखील लावण्यात आले होते. राष्ट्रवादी भवनावर नवचैतन्याची गुढीच त्यावेळी उभारण्यात आली होती. एकेकाळी छगन भुजबळ ज्या राष्ट्रवादी भवनाच्या केबिनमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते ते केबिन देखील आज 2.5 वर्षानंतर उघडण्यात आलं. मला आनंद वाटतो आणि मी या सगळ्यांचे आभारी आहे की नाशिकच्या जनतेनं जे आहे आमचं जे स्वागत केलं त्यातील बरेच लोक जे आहे ते गेले काही महिने काही वर्ष जे आहे ते सातत्यानं कोण आंदोलन चालवत होतं कोण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत होते आणि इतरसुद्धा त्यांच्या पाठिंबाग इतर जी मंडळी भेटू शकली नाही त्या अगोदर मुंबईला वगैरे ही सगळी मंडळी जी आहे आज सामील झाली. आता खालीसुद्धा येऊन थांबलेले आहे आणि मी आज भेटणार आहे. उद्या मला वाटतं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आजच जाणार होतो. आज जिल्हाधिकारी उपलब्ध नव्हते तर त्याच्यामुळे उद्या त्यांना भेटून नंतर येवल्याला जाणार. येवल्याच्या कार्यकर्त्यांवर भेटणार आणि नंतर मी 2-4 ठिकाणी असं जाऊन विशेषतः म्हणजे लोकांना भेटणं त्यांचे आभार मानणं ठीक आहे. आता मला असं वाटतं जवळजवळ 3-1 वर्षापेक्षा जास्त 4 वर्ष झाले असते त्यावेळी पण एवढं उशिरा का होईना. ती जी व्यवस्था आपण निर्माण केली विमानतळ जे आपण नवीन अतिशय सुंदर असं विमानतळ सगळे बांधतात परंतु अतिशय सुंदर आपण विमानतळ बांधलं ज्याचा गौरव अनेकांनी केला त्याचा उद्यापासून जर रेग्युलर जर विमानं सुरू झाली वेगवेगळ्या ठिकाणी देशातील तर त्या ज्या काही सुविधा आपण केल्या त्याचा उपयोग होईल पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार. खरं म्हणजे बोट क्लब तर पूर्ण झालेलाच आहे. तिथे मला 30-40 बोटी काहीतरी जे आहेत परदेशातून आणलेल्या आहेत अमेरिकेतून वगैरे आणि त्यातल्या जवळ सगळ्या ज्या आहेत त्या पोल्युशन फ्री आहेत. परंतु असं दिसतंय की पूर्णपणे जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. त्यातल्या काही बोटी ज्या आहे इतर कोणी घेऊन गेले मला काही कळत नाही की खरं म्हणजे त्यासाठी त्यांना वेगळं करता आलं.